नमस्कार, मिस्टिक फ्लेवर्स बाय प्रीतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आता मी तुम्हाला दाखवणार आहे राजगिराच्या पिठाचा उपमा कसा बनवायचा. उपवासासाठी आता वेगवेगळे पदार्थ आपल्याला बनवायचे असतात तेव्हा सुचत नाही काय करायचं एक्झॅक्टली. तर आता राजगिराच्या पिठाचा शिरा हा आपण बऱ्याचदा खाल्लेला असतो, पण तिखट काहीतरी पदार्थ बनवायचा असेल तर थालीपीठ हा एक ऑप्शन आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचा उपमा कसा बनवायचा. तर त्याच्यासाठी मी एक बटाटा, मोठा बटाटा किसून घेतलेला आहे, मोठ्या किसनीनी जाड किस आहे माझा, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथे तुम्ही कट करून घेतलात बटाटा तरीही चालेल. एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, एक वाटी मी हे घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे छान भाजून घेतले आणि त्याचं कूट करून घेतलेलं आहे. हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत, चवीनुसार तुम्ही 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत, तुम्ही चवीनुसार घेऊ शकता. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून जिरे घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं साहित्य मला छान तेलामध्ये भाजायचं आहे, त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपण जिरे, मिरची आणि बटाटा घालून आधी छान शिजवून घेऊया बटाटा, आणि नंतर मग पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. इथे तेल आता छान तापलेलं आहे, आपण जिरे ऍड करून घेऊया. त्याच्यानंतर हिरवी मिरची मी ऍड करते. मिरची छान झाली की आपण त्याच्यामध्ये बटाटा घालूया. बटाट्याचा पीस मी घालते. आता आपण जे मीठ घेतलेलं आहे ते मीठ आपण ऍड करणार आहे. थोडं मीठ मी नंतर ऍड करते. आता मी बटाटा पुरतं मीठ ऍड केलेलं आहे जेणेकरून बटाटा लवकर शिजेल. आता हा बटाटा आपण वाफेवरती 2 ते 3 मिनिटं होऊ देऊया. याचा किस असल्यामुळे बटाटा लवकर शिजतो, त्याच्यामुळे 2 ते 3 मिनिटं इनफ आहेत. इथे आता बटाटा आपण 2 ते 3 मिनिटं वाफेवर शिजवून घेतलेला आहे. मस्त हा शिजलेला आहे, आपण किसून घेतल्यामुळे तो लवकर शिजलाय. आता याच्यामध्ये मी जे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय ते घालणार आहे आणि पीठ छान आपण त्याला मिक्स करून घेऊया. आणि छान तेलात आपल्याला थोडं भाजून घ्यायचंय. इथे आता हे राजगिऱ्याचं पीठ आपण बटाट्यामध्ये मिक्स करून छान भाजून घेतलेलं आहे. 5 ते 7 मिनिटं मी याला भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये मी जो शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते मी घालणार आहे. आणि जे मीठ मी ठेवलं होतं शेवटी घालायला ते सुद्धा मी आता घालते. आणि आता याच्यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे, त्याच्यासाठी मी गरम पाणी सुद्धा घेतलेलं आहे. मी 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं होतं, मी आता त्याच्यासाठी मी 2 वाट्या गरम पाणी घेणार आहे. आता इथे सगळं साहित्य छान मस्त तेलात भाजून झालेलं आहे, छान कमंग सुगंध सुटलेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करूया. इथे आता हे छान भाजून झाल्यावर पाणी गरम झालेलं आहे, पाणी मी थोडं थोडं ऍड करते आहे आणि मिक्स करायचं आहे. छान त्याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. हा उपमा असा खूप मोकळा असा होत नाही, कारण राजगिऱ्याचं पीठ थोडं चिकट असतं,
आणि आपण दाण्याचं कूट पण त्याच्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे असं रव्याच्या उपम्यासारखा हा मोकळा होणार नाही, लापशीसारखा छान मऊ असा उपमा तयार होतो. आता याला आपण 5 मिनिटं वाफेवर छान शिजवून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त हा उपमा तयार झालेला आहे, छान याला 5 मिनिटं वाफेवर आपण शिजवून घेतलेला आहे. आता मी याला सर्विंग बाउल मध्ये काढते, आपण याला दह्याबरोबर सर्व करू शकतो. इथे तुम्ही बघू शकता मस्त उपवासाचा राजगिराच्या पिठाचा उपमा तयार आहे, मी दह्याबरोबर इथे सर्व केलेला आहे. तुम्ही पण ही अशी रेसिपी ट्राय करा, आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.